बातमी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाबत भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माच्या परिषदांविरोधात वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. राष्ट्रीय वाहिनीवर पैगंबर यांच्या विरोधातील वक्तव्य भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भोवलाय. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लाम धर्माच्या परिषदांविरोधातील वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी राष्ट्रीय वाहिनीवर पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याची माहिती आहे. त्यानंतर सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, पैगंबर यांच्याबाबत वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे, याविषयी अधिक माहिती. नक्कीच, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लाम धर्माच्या प्रतीक्षेविरोधात वक्तव्य केल्याच्या आरोपावर त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल केला गेला आहे. तसंच त्यांनी राष्ट्रीय वाहिनीवरती पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याची माहिती समोर येते. त्यानुसार सुन्नी बरेलवी संघटनेच्या रजा अकादमीनी तक्रारवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता एक नवीन वादाला सामोरं जावं येत आहे. जगदीश, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल. भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.